नमस्कार, मी भाग्यश्री फाटक, मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज बाकीची आकडेवारी तशीच होती, पण क्रूड मात्र थोडंसं माघार घेतली होती क्रूडने, कारण काल 78 जवळपास गेलं होतं, तर आज 74.50, 74.60 अशा पातळीला क्रूड होतं. मार्केट आज खूपच वोलटाईल होतं, पण मंदीच्या बाजूला झुकतं आहे असंही नाही, किंवा तेजीच्या बाजूला झुकतं आहे असंही नाही. आज ब्रोकिंग क्षेत्रातले सगळे शेअर गेले 1-2 दिवस झाले तेजीत असतात, आजही तेजीत होते. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की पुष्कळसे IPO आले, येत आहेत सुद्धा, लोक वर्क फ्रॉम होम आहेत, बऱ्याचशा लोकांच्या नोकऱ्या पण गेल्यात, आणि ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी डिमॅट अकाउंट उघडले, ट्रेडिंग अकाउंट उघडले, आणि म्हणून ब्रोकर्सकडे व्यवसाय बिझनेस वाढला आहे. त्यामुळे कुठले कुठले शेअर तेजीत होते, तर एंजल ब्रोकिंग, मोतीलाल ओसवाल, जिओजीत, एडलवाईज, JM फायनान्शियल, AB मनी, IIFL फायनान्स, SMC ग्लोबल, 5paisa.com, रेलीगेअर, असे सगळे ब्रोकिंग क्षेत्रातले शेअर आज तेजीत होते. सकाळीच टायटनच्या मॅनेजमेंटनी जे काही सांगितलं ते समजलं, की आम्ही 6 स्टोअर नवीन सुरू करीत आहोत, 117% आमची ग्रोथ झाली आहे. आणि हे टायटनने सांगितल्याबरोबर TBZ, थंगमायन, कल्याण ज्वेलर्स आणि टायटन हे चारही शेअर तेजीत गेले. रेडिंग्टनची आज बोनससाठी बैठक होती, तुम्हाला माहीत होतं. रेडिंग्टननी एकास एक बोनस दिला, आणि पूर्वी रेडिंग्टननी 11.60 रुपये असा डिव्हिडंड दिला. फक्त एकच लक्षात घ्या की त्यांनी 4 जुलै ही डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट आधी दिली होती, ती डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट त्यांनी बदलून 19 जुलै केली, आणि 20 ऑगस्ट ही बोनसची रेकॉर्ड डेट आहे. त्यामुळे कोणाला जरी रेडिंग्टनचे शेअर्स घ्यायचे असतील आत्तासुद्धा, तरी त्यांनासुद्धा डिव्हिडंडही मिळू शकेल आणि बोनसही मिळू शकेल. आज उद्योग मंत्रालयाकडून 36 कंपन्या या वित्त मंत्रालयाकडे ट्रान्सफर केल्या गेल्या, म्हणजे अर्थातच त्याचं जे काही कामकाज असेल त्या कंपन्यांच्या संदर्भातलं ते, आणि डायव्हेस्टमेंटची जी प्रक्रिया आहे ती स्पीडली होईल म्हणून, किंवा मॉनिटायझेशनची प्रक्रिया, तर त्याच्यामध्ये HMT, भेळ, स्कूटर्स इंडिया यांची काही नावं नमूद करता येतील. आज पेपर क्षेत्रातले शेअर्स वाढत होते त्याचं कारण आहे, तर बांबूपासून जो पल्प तयार होतो त्या पल्पची चीनमध्ये टंचाई आहे. खरं तर ह्या करोनाच्या काळामध्ये ज्या कंपन्यांना खूप फटका बसला असेल तर तो पेपर कंपन्यांना, कारण शिक्षण क्षेत्र पूर्णपणे बंद, ऑफिस बंद, प्रिंट मीडियावर सुद्धा परिणाम झालेला, त्यामुळे या क्षेत्राला खूप घाटा सहन करावा लागला. पण आता हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू होती आहे, मागणी वाढती आहे, पण पल्पची टंचाई आहे, त्यामुळे चीनमध्ये 10-15% कागदाच्या किमती वाढवल्या जातील असा एक अंदाज आहे. त्यामुळे आपल्या इथल्याही कंपन्या कागदाच्या किमती वाढवतील, आणि म्हणून आज पेपर क्षेत्रातले बरेचसे शेअर तेजीत होते. आंध्र पेपर,
ओरिएंट पेपर, स्टार पेपर, इंटरनेशनल पेपर, शेषशाही पेपर, मालू पेपर, जेके पेपर, असे काही पेपर्सच्या शेअरची नावं घेता येते. त्याचप्रमाणे आज मेटल क्षेत्रातले शेअर पण तेजीत होते. तर चीनमधल्या काही भागामधलं स्टीलचं उत्पादन कमी केलं जाणार आहे, त्यामुळे स्टीलच्या किमती वाढतील आणि आपल्या इकडच्या स्टीलला मागणी येईल असं वाटल्यामुळे सगळ्या मेटलचे स्टीलचे शेअरचे भाव आज तेजीत होते. म्हणजेच टाटा स्टील, JSW स्टील, हिंदाल्को, नाल्को या सगळ्या शेअरचा आज समावेश होता. बजाज हेल्थकेअर BSE वर लिस्टेड आहे, पण आता त्याचं लिस्टिंग हे NSE वर होणार आहे. आज GR इन्फ्रा, क्लीन एनर्जी दोन्हीही IPOची सुरुवात होती. GR इन्फ्राचा IPO पूर्णपणे भरला, पण तेवढा रिस्पॉन्स क्लीन एनर्जी या शेअरला काही आला नाही. TVS मोटरने नॉर्टन हा ब्रँड जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी खरेदी केला आणि आता त्या ब्रँडखाली बाईक लॉन्च करणारे सप्टेंबरपर्यंत TVS मोटर. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला व्हॉईस ॲसिस्टंटची सुविधा दिली जाणार आहे. तीच चर्चा आज होती की कारला व्हॉईस ॲसिस्टंट असतो तर हे बाईकला कसा काय देणार. लोकांना थोडीशी या बाईक संबंधी उत्सुकता आहे. त्याचबरोबर काल आपण टाटा मोटर्सचं ऐकलं की यांना चिपचं शॉर्टेज मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. आता चिपचं शॉर्टेज म्हटल्याबरोबर मार्केट कशी थीम पकडतं बघा. मार्केटनी सेमी कंडक्टर तयार करणाऱ्या कंपन्या कोणकोण आहेत हे पाहिलं आणि त्यातल्या काही कंपन्यांमध्ये आज तेजी होती. तर त्याच्यामध्ये बॉश चिप सेमी कंडक्टर, नंतर कॅल्ट्रॉन, ASM टेक्नॉलॉजी, तानला सोल्युशन आणि टाटा एलेक्सी. पण टाटा एलेक्सीवर आज टाटा मोटर्सचा परिणाम झाला होता, त्यामुळे त्याच्यावर काही तेजी दिसली नाही. पण बाकीच्या शेअरमध्ये मात्र आज तेजी होती. तानला सोल्युशनची कारिक्स ही होली सबसिडियरी आहे, तर त्यांनी व्हॉट्सअप बिझनेस सोल्युशन वापरून पॅनासॉनिक इंडियासाठी कॉन्व्हर्सेशनल सोल्युशन तयार करून वापरण्यासाठी सुरुवात केली. तुम्हाला आता काही दिवस मी ब्लॉग देऊ शकणार नाही, माझी अडचण आहे, त्यामुळे तुम्ही आम्ही ब्लॉगमध्ये वाचू, व्हिडिओवर नीट ऐकलं नाही असं आता होणार नाही. काही दिवस मी फक्त व्हिडिओच देऊ शकेन. मला माफ करा. नमस्ते.